आदरणीय पवार साहेब, फारूक साहेब आहेत, जावेद साहेब आहेत, थोरात साहेब, सगळेच उपस्थित मान्यवर आणि जमलेल्या बांधवांनो, भगिनींनो आणि मातांनो, नेहमी अशा कार्यक्रमांमध्ये काय बोलावं हा एक प्रश्न असतो आणि विशेषतः भुजबळ साहेबांच्या या वाढदिवशी 75 वर्ष पूर्ण झाली का पदार्पण पूर्ण योगायोग असा आहे की देशाच्या स्वातंत्र्याला सुद्धा 75 वर्ष होत आहेत. भुजबळ साहेबांचं कौतुक मी करण्याची आवश्यकता नाही, कारण ते करण्याची आवश्यकता असती तर तुम्ही एवढे जमलेच नसता. पण साहजिकच आहे की गेल्या ऑक्टोबर म्हणजे गेल्या नाही 3 वर्षापूर्वीच्या ऑक्टोबरमध्ये पवारसाहेब कोणी सांगितलं असतं की 3 वर्षानंतर भुजबळ साहेबांच्या 75 वर्षाला मला बोलवलं जाणार आहे आणि आपण सगळे एका व्यासपीठावरती येणार आहोत, तर दादा कोणाचा विश्वास नसता बसला. पण असं म्हणतात कोणी माना अथवा नका मानू, नियतीचं मन, नियतीच्या मनात काय असतं कल्पना नाही. कदाचित तिच्या मनात हेच असेल की आता नेमक्या मर्द लोकांच्या हातामध्ये मशाल देण्याची आवश्यकता आहे. आणि दादा तुम्ही जे बोललात की 4 महिने तुम्हाला अधिक मिळाले असते तर भुजबळ साहेब मुख्यमंत्री झाले असते, मी थोडं करेक्शन करतो. जर भुजबळ साहेबांनी शिवसेना सोडली नसते तर त्याच्या आधीच मुख्यमंत्री झाले असते. आणि सरकार वाचवण्यामध्ये ते किती वाकबदार आहेत हे मला आत्ता तुम्ही सांगताय, तेव्हा सांगायला पाहिजे तुम्ही. मी पण लावून दिलं असतं कामाला. पण एक गोष्ट नक्की की आता आम्ही धक्काप्रूफ झालेलो आहोत. म्हणजे असं म्हणतात की जपानला जर एखाद दिवशी भूकंप नाही झाला तर लोक जरा परेशान होतात की आज काय भाई भूचल नाही हुआ. पण पहिला आणि मोठा जो धक्का बसला आम्हाला कुटुंबियांना मानसिक, तो भुजबळ साहेब आपण जेव्हा शिवसेना सोडली त्यावेळेला. म्हणजे माला बसला धक्का, बाळासाहेबांना बसला, आम्ही तर आत्तापासून ते किती वर्ष वजा करा त्या वयाचे होतो. आणि ते म्हणजे आपला एक कुटुंबातला माणूस आपल्याला सोडून जाऊ कसा शकतो हाच एक मोठा धक्का होता. राग वगैरे हा नंतरचा भाग, ते राजकारणाचा भाग झाला, पण आपला माणूस हा जाऊ शकतो हा एक मोठा धक्का होता. आणि तो त्यातून सावरताना मानसिकदृष्ट्या नाही म्हटलं तरी आम्हाला खूप वेळ लागला. एक गोष्ट आणखीन चांगली केली की तुम्ही बाळासाहेब असतानाच हे सगळं मिटवून टाकलं, घरी आलात, बाळासाहेबांनी तुमचं स्वागत केलं. मग ते आपला जो काही वैरभाव हा शब्द जरा फार टोकाचा झाला, पण मतभेद होते ते मिटवून टाकले, ते फार चांगलं झालं. फक्त त्यावेळेला एकच कमी राहिली, जर मा असती तर आणखीन बरं झालं असतं. पण सतत आणि सतत राजकारणाचा विचार करण्यापेक्षा विचाराने राजकारण करणं किती गरजेचं आहे हेच कोणी विचार करत नाहीये. मला पाहिजे, सगळं पाहिजे, आणि प्रतिस्पर्धी कोणी शिल्लकच राहतं का म्हणे नाही. प्रतिस्पर्धी कधी, म्हणजे भुजबळ साहेब एक अत्यंत चांगलं उदाहरण आहे की त्यांचा राजकीय जन्म शिवसेनेत झाला. आणि मागेच तुम्ही सांगितलं की सुरैवानी तुमची पहिली निवडणूक तुम्ही हरलात, कारण तेव्हा त्यांचं वयच नव्हतं उमेदवारी अर्ज भरण्याचं. तरी सुद्धा उमेदवारी दिली गेली, ते लढले, जिंकला असता तर काय हा पंचायत हा प्रश्न त्यांना पडला होता. पण सुरैवान तेव्हा ते पडले, पण आयुष्यातली पहिली निवडणूक हरून सुद्धा माणूस जिद्दीने उभा राहिला आणि जे काय करायचं ते त्यांनी करून दाखवलेलं आहे. बेळगावमध्ये तुम्ही जे गेला होता तिथं कमालच आहे, म्हणजे तो जर फोटो कोणी पाहिला तर माझ्यावरती आणखीन आरोप होईल, बघितलं हिंदुत्व यांनी कसं सोडलेलं आहे. हे अशा लोकांबरोबर मांडीला मांडीला लावून बसल्यावर यांच्या 75 व्या वाढदिवसाला कौतुक करायला गेले, हिंदुत्व सोडलं, हे असं नसतं कधी. एक आता सुद्धा मी थोडंसं बोलून म्हणजे शुभेच्छा देऊन मी निघणार आहे, कारण मग अशी जे अजितदारांनी सांगितलं की कोर्टात प्रत्येक गोष्ट आपल्याला कोर्टात जावं लागते, मैदान मिळालं पाहिजे, कोर्टामध्ये जा. अरे
हिम्मत असेल तर मैदानात या ना तुम्ही. माझी तर तयारी आहे, मी मैदानात उतरलेलो आहे. आम्हाला मैदान कसं मिळणार नाही ह्याच्यापेक्षा मैदान दोघांनी मिळून एकत्र या, एका व्यासपीठावरती येऊ, एका मैदानात येऊ आणि होऊन जाऊ दे काय व्हायचं ते. मी आल्या आल्या फारुख साहेब भेटले तशी माझी काही गाठभेट होत नाही, कारण एकतर वयाचं अंतर आहे आणि महाराष्ट्र ते काश्मीरचं अंतर पण खूप मोठं आहे. पण बाळासाहेब आणि त्यांची एक चांगली मैत्री होती आणि आल्या आल्या मला म्हणाले की अजिबात घाबरू नकोस, लढ वडिलांसारखा लढ. ही लढाई काय आपण सोडणार नाही.